श्री गणेशाय नमः, श्री गुरु गजाननाय नमः। नमस्कार, आपले पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आपण सर्वांना 2020 हे वर्ष खूपच वाईट जात आहे। फेब्रुवारी ते मे महिन्यापर्यंत संपूर्ण टाळेबंदी असल्याने प्रत्येकाचे खूप हाल झाले। सर्वांनाच ह्या कालावधीत चांगले वाईट अनुभव आले। असाच काहीसा अनुभव आपले एक सबस्क्रायबर ज्यांचे नाव मनीष आहे त्यांना आला, तो मी आज आपल्यासोबत इथे शेअर करणार आहे। जर का आजचा अनुभव तुम्हाला आवडला तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा। तुम्हाला देखील तुमचे अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटमध्ये फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर पाठवू शकता। तर चला आजच्या अनुभवाला आपण सुरुवात करूया। मनीष म्हणतात, मी मूळचा जळगाव जिल्ह्यातील राहणारा, परंतु बऱ्याच वर्षापासून पुणे येथे नोकरीमुळे स्थायिक झालेलो आहे। वडिलांचे वय 80 ते 82, त्यामुळे त्यांनाही मी माझ्याकडे पुणे येथे घेऊन आलो। मी, माझी पत्नी व वडील असे एका फ्लॅटमध्ये राहतो। मनीष म्हणतात, नुकताच अहमदाबाद येथील एका श्री गजानन महाराजांच्या भक्ताला आणलेला अनुभव माझ्या वाचनात आला। त्या अनुभवात एक शब्द वर्णन केलेला होता, तो म्हणजे इष्टापत्ती। याचा अर्थ असा की कधी कधी परमेश्वर मनुष्याला छोटे छोटे संकट पाठवतो, ती संकटे मनुष्याला पुढे येणाऱ्या मोठ्या संकटापासून वाचवण्यासाठी पाठवलेले असतात, त्यामुळेच याला कदाचित इष्टापत्ती असे म्हणतात। इष्ट आणि आपत्ती याला जोडून हा शब्द तयार झाला आहे। असेच काही माझ्याबरोबर या मे जून महिन्यात घडले। मनीष म्हणतात, फेब्रुवारी महिन्यापासून लॉकडाऊनमुळे घरातच कैद झालो, त्यामुळे खाण्यापिण्याचे हाल होऊ लागले। आम्ही दोघे पती पत्नी बरोबर वृद्ध आजारी वडील, आम्हा दोघा पती पत्नीला कडधान्य खाऊन त्रास होऊ लागला। वडिलांची चिंता वाटू लागली, परंतु वडीलच आम्हा पती पत्नींना धीर देत होते। पुण्यात कोरोना आजाराचे थैमान सुरू होते। त्यात आमच्या शेजारी पाजारी बिल्डिंगमध्ये पेशंट मिळाल्यामुळे सर्वत्र कडक टाळेबंदी करण्यात आली। भीतीच्या दहशताखाली कसे बसे एक एक दिवस काढत होतो। वडील सुरुवातीपासूनच गावाकडे चल असा सल्ला देत होते, परंतु कडक टाळेबंदी असल्याने व पासशिवाय प्रवासाची परवानगी नव्हती। वडिलांच्या वयानुसार त्यांना प्रवासाची परवानगी मिळेल अशी शक्यता वाटत नव्हती। मला श्री गजानन महाराजांवरती पूर्ण श्रद्धा असल्याने मी महाराजांचे पारायणाला बसलो। मे महिन्याच्या शेवटी मी माझे पारायण पूर्ण केले। त्याचवेळी अचानक पत्नीच्या छातीत थोडेसे दुखणे सुरू झाले। मी पूर्णतः घाबरून गेलो, कारण अशा परिस्थितीत खासगी दवाखान्यात देखील ॲडमिट करून घेण्यास डॉक्टर तयार नसे। मी पत्नीला शांतपणे झोप घेण्यास सांगितले व महाराजांना मनातल्या मनात स्मरण करत होतो। पत्नी आजारी असल्याने वडिलांना त्यांच्या रूममध्ये मी जेवण देण्यास गेलो। वडिलांना सर्व परिस्थिती सांगितली। वडिलांना गावाकडून पुणे येथे नेहमी घेऊन येण्याचे व नेण्याचे काम एकट्यांच्या एका गाडीवाला करीत असे। वडिलांनी मला गावाकडे परत चलण्यास सांगितले। त्या भयंकर परिस्थितीत मी देखील वडिलांचे म्हणणे मान्य केले व त्याच आठवड्यात सरकारने देखील टाळेबंदी शिथिल करून प्रवासाला पास घेण्याची अट काढून टाकली। वडिलांनी त्यांच्या गाडीवाल्याला फोन केला। दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला गावाकडे नेण्यास हजर झाला व सुखरूप गावाकडे घेऊन आला। गावाकडे सर्व कुटुंब, दोन बहिणी, त्यांचे घरचे असल्याने मनातील एकटेपणा व भीती निघून गेली। परंतु थोड्याच दिवसात वडिलांच्या डोळ्याचे दिसणे बंद झाले। एका ओळखीच्या डॉक्टरांनी ताबडतोब ऑपरेशन करावे लागेल असे सांगितले, त्याप्रमाणे ऑपरेशनची तारीख देखील दिली। बहिणींनी मला कोणताही त्रास होऊ न देता स्वतः वडिलांचे ऑपरेशन करून घेतले। आणखीन काही दिवस मी पुण्याला अडकलो असतो तर वडिलांचे ऑपरेशन निघाले असते तर मी एकटाच पडलो असतो व मला ते शक्य झाले नसते। त्यामुळेच महाराजांनीच मला गावाकडे परत येण्याची सद्बुद्धी देण्यासाठी छोटीशी आपत्ती माझ्यावर आली, जेणेकरून मी पुढे येणाऱ्या मोठ्या आपत्तीचा मला त्रास होऊ नये। म्हणूनच तर आम्ही आमच्या माऊलीला भक्तवत्सल, भक्तप्रतिपालक असे म्हणतो। अशा या आमच्या ब्रह्मांड नायक श्री गुरु माऊलीला कोटी कोटी प्रणाम। तिचा आशीर्वाद सदैव आम्हा लेकरांवर असाच राहो। गणगण गणात मोठे। तर अनुभव आवडला असेल तर कृपया जास्तीत जास्त शेअर करा। आणि आता वेळ आहे आजच्या प्रश्नमंजुषेतील प्रश्न विचारण्याची। तर आजचा प्रश्न असा आहे की श्री गजानन महाराजांच्या कृपेने दादासाहेब खापोर्डे यांना जो मुलगा झाला त्याचे नाव काय आहे? प्रश्न पुन्हा एकदा, श्री गजानन महाराजांच्या कृपेने दादासाहेब खापोर्डे यांना जो मुलगा झाला त्याचे नाव काय आहे? आणि आधीच्या प्रश्नाचं उत्तर पाहूया।
आधीच्या प्रश्नाचं उत्तर आहे लक्ष्मण हरी जांजळ, आणि ज्यांनी बरोबर उत्तर दिली त्यांची नावे पुढील प्रमाणे: पहिलं सुवर्णा शिंदे, दुसरं रमेश काळे, तिसरं रेखा अहिरराव, चौथं अशोक ओसावर, पाचवं विद्या वानखडे, सहावं पपिता बुरखंडे, सातवं जयश्री पाचोरे, आठवं सुवर्णा शिंदे, नववं गजानन मेहरे, दहावं मुग्धा पाटील, अकरावं वैशाली परसोडकर, बारावं स्वप्ना मासूरकर. तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. असा सहभाग घेत रहा, जास्तीत जास्त उत्तरं देत रहा. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरु गजानन माऊली नमहा. गण गण गणात बोलते.